गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी दुर्गा. आपण पाहतात न्यूज 24 सह्याद्री. घेऊयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये. शेतात पिकांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या अस्वलाने हल्ला चढविल्याने शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मडेघाट शेतशिवारात घडली. माणिक देवाजी मेश्राम मोय 50 वर्ष राहणार मडेघाट असे जखमी शेतकऱ्यांचे नाव आहे. घटना पाहता परिसरातील शेतकऱ्यांनी जखमी माणिक मेश्राम यांना तात्काळ उपचारासाठी लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आम्हाला मत द्याल तर श्रीरामाचे मोफत दर्शन घडू असे मध्य प्रदेशच्या निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. मग काय, महाराष्ट्रातल्या हिंदूंना श्रीरामाचे मोफत दर्शन मिळणार का? श्रीरामाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना कोणाला मत दिले हे विचारून दर्शन देणार का? प्रभू श्रीराम हे तुमची खासगी मालमत्ता नाही अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मीराभाई दर यादव समाज सेवा संस्था चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रामदेव पार्क भागात गोवर्धन पूजा कार्यक्रमात रविवारी रात्री ठाकरे दर्शनासाठी आले होते, त्यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली. महावीजाच्या प्रकरणात 2016 साली बीडच्या न्यायालयाने निर्णय दिला, परंतु नंतर यातील 6 पानेच बदलण्यात आली. हा प्रकार 2016 ते 2022 या काळात घडला. सहाय्यक सरकारी वकील यांना समजता त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. त्यानंतर न्यायालयाच्या वतीने कार्यालयीन अधीक्षकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. चक्क न्यायालयाचा निकालच बदलल्याने खळबळ उडाली. मराठा समाजाला OBC मध्ये 9% आरक्षण देण्याचा OBC नेते हरिभाऊ राठोड यांनी सांगितलेला फॉर्म्युला मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अमान्य केलाय. जरांगे पाटील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. राठोड यांनी सोमवारी त्यांची भेट घेतली. त्यांनी मराठा समाजाला OBC मधून आरक्षण मिळावे या मागणीप्रमाणे आरक्षण देता येते. यासाठी मराठा 9%, भटके विमुक्त 9% आणि 12 बलुतेदार 9% फॉर्म्युलाचा वापर करावा लागेल असे राठोड म्हणाले. मराठा समाजासाठी लोकसंख्या 40% आहे, तेव्हा लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळायला हवे असे जरांगे पाटील म्हणाले. 9% आरक्षण कसे पुरेल असा सवाल त्यांनी केला. तेव्हा मराठा समाजाला OBC आरक्षण द्यायचे असेल तर 27% OBC मर्यादा वाढवण्यासाठी लढावे लागेल असे राठोड म्हणाले. लोकसभा निवडणुकीचे वेध लागल्यावर आता राज्यातील पक्षांतर्गत वादाचा फायदा विरोधकांना होऊ नये यासाठी भाजप रणनीती आखत असल्याचं दिसून येते. त्याचाच एक भाग म्हणून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी माढा लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. या मतदारसंघात विद्यमान खासदार रणजित निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यातील वाद मिटवण्यासाठी ते पुढाकार घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन नेत्यांमधील वाद आता तरी मिटेल का याकडे सर्वांचं लक्ष लागले. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. रविवारी वाकोले येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर पतंगांचा मांजा गळ्यात अडकल्याने समीर जाधव यांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेच्या 30 मिनिटांपूर्वी पत्नीला व्हिडिओ कॉल केला होता. खूप भूक लागली आहे, पोहोचतोय, जेवण बनव, हे संभाषण शेवटचं ठरलं. प्रत्यक्षात घरी पोहोचण्यापूर्वी त्याच्या निधनाची बातमी कुटुंबापर्यंत पोहोचली. या प्रकरणी खेरवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पतंग उडवणाऱ्या अनोळखी व्यक्तीचा शोध सुरू आहे. मोदी नावाचे भूत उतरवायचं असेल तर सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. 1-2 जागा कमी मिळाल्या तरी चालतील, पण एकीने लढलं पाहिजे असे आवाहन वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते नागपुरात बोलत होते. प्रकाश आंबेडकर हे विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्ये जाण्यात उत्सुक असून अद्याप त्याचा निर्णय झाला नाही. नागपुरात सोमवारी झालेल्या भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषदेला ते उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी भाजपचा बालेकिला समजल्या जाणाऱ्या नागपुरात भाजप आणि संघावर टीकास्त्र सोडत भाषण केले. सलगच्या सुट्ट्या आणि ख्रिसमस निमित्त पर्यटकांनी पर्यटनस्थळी गर्दी केली. कोकणापाठोपाठ चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांनी गर्दी केली. निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक ताडोबामध्ये दाखल झाले. गेल्या काही वर्षात राज्यातील व्याघ्र प्रकल्पांच्या प्रवेश प्रक्रियेत उत्तम सुसूत्रता आली आहे, त्यामुळे पर्यटकांना बुकिंग घर बसल्या ऑनलाईन करता येतात. त्यामुळे ताडोबाला पोहोचणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होते. जिल्ह्यातील पुरातन स्थळांचा कायापालट करण्यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठी घोषणा केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 14 पुरातन स्थळांचा तब्बल 58 कोटी रुपयांच्या नीतीने कायापालट होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृह येथे या संदर्भात झालेल्या बैठकीमध्ये राज्याचे वनमंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठी घोषणा केली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे 14 पुरातत्व स्थळांचा कायापालट होणार आहे.
पहाटेची गुलाबी थंडी नेमकी काय असते याचा अनुभव सध्या महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये येत आहे. इतकेच नव्हे तर मुंबईतही रात्री उशिराने तापमानात घट नोंदवली जात असून झोंबणारे गार वारे सुखद अनुभव देऊन जात आहेत. सध्या शहरामध्ये किमान तापमान 24 अंशांवर पोहोचलं असून त्यातही घट नोंदवली जात आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमधील किमान तापमानात चढ उतार होत असले तरीही उत्तर महाराष्ट्रात मात्र थंडीची लाट कायम आहे. परिणामी येत्या काळात राज्यात थंडीचा कडाका आणखीन वाढण्याचं चिन्ह असल्याचं सांगण्यात येते. गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये इथेच थांबते, मात्र तुम्ही पाहता News 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.